बेड आणि आयसीयू बेडची उपलब्धता वाढावी यासाठी नवीन फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे, पण तरी सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये ही कुठेतरी एंग्झायटी राहते की जर मी कोविड पॉझिटिव्ह आलो तर मला बेड उपलब्ध होईल का, आणि बेड उपलब्धता कुठल्या हॉस्पिटलमध्ये असेल, जेणेकरून एखादा रुग्ण जर काही प्रमाणामध्ये सिरियस होत असेल, काही कॉम्प्लिकेशन निर्माण होत असतील आणि त्याला आयसीयू बेडची आवश्यकता असेल, अशा वेळी मला कुठल्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होईल याबद्दल माहिती अवेलेबल जर नसेल, त्यामुळे जी रुग्णांच्या किंवा त्या नातेवाईकांच्या मनामध्ये एक एन्झायटी निर्माण होते आणि त्यांना इनकन्व्हिनियन्स होतो, हा एक फार सिरियस प्रॉब्लेम सध्या पूर्ण व्यवस्थापनामध्ये आपल्याला जाणवतो. तर याच्यावर एक उपाय म्हणून महानगरपालिकेच्या वतीने रिअल टाईम डॅशबोर्ड अबाउट बेड अवेलेबिलिटी सुरू करण्यात आलेला आहे, जो रिअल टाईम बेसिसवरती अपडेट केला जाणार आहे. मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होतो की जी कोविडच्या फॅसिलिटीज महानगरपालिकेने सुरू केलेल्या आहेत, या सर्व कोविड फॅसिलिटीजच्या मधील बेडची उपलब्धता आपल्याला आता nmmchealthfacilities.com या डॅशबोर्डवरती या पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकणार आहे, आणि आजपासून हे पोर्टल आपण पब्लिक डोमेनमध्ये लाईव्ह करत आहोत. या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या DCHC किंवा DCH ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्यामध्ये मॉडरेट टू सिव्हिअर सिमटम्सचे असणारे पेशंट ॲडमिट केले जातात, त्याचबरोबर ज्या आपल्या कोविड केअर सेंटरच्या फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामध्ये एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिमटम असणारे पेशंट ॲडमिट केले जातात, अशा सर्व फॅसिलिटीजमधले एकूण अवेलेबल बेड्स, ऑक्युपाईड बेड्स आणि व्हॅकंट बेड्स याची माहिती उपलब्ध होणार आहे. मोरओवर, हॉस्पिटल निहाय जर आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल आपले DCHमधले वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, वाशीचं आमचं हॉस्पिटल असेल कॉर्पोरेशनचं, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, फोर्टीस, असे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमधले बेडची उपलब्धता आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे बेड किती, नॉन ऑक्सिजनचे बेड किती आणि आयसीयूचे बेड किती, अशी विगतवारी करून बेडची उपलब्धता आणि व्हेंटिलेटर याबाबतची माहितीसुद्धा डिटेलमध्ये उपलब्ध आहे. आम्ही सिस्टम प्लेस केलेली आहे ज्याच्या माध्यमातून हे पोर्टल टाईम टू टाईम अपडेट केलं जाईल, आणि त्याच्यामुळं आम्ही त्याला रिअल टाईम अपडेटेड अशा पद्धतीने म्हणत आहोत. या पोर्टलच्या माध्यमातून बेडच्या उपलब्धतेची माहिती ही नागरिकांपर्यंत वेळोवेळी जात राहील. नागरिकांच्या व्यतिरिक्त इव्हन कॉर्पोरेशनची जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यांना सुद्धा पेशंट रेफर करण्यासाठी आजपर्यंत जे काम फोन आणि व्हॉट्सअपच्या द्वारे चालू होतं, आणि आयत्या वेळी पेशंट आला तर मग याला फोन कर किंवा दुसऱ्या हॉस्पिटलला फोन कर अशा पद्धतीने जो प्रकार पाहत होतो, किंवा काही वेळा दुर्दैवाने असे प्रकार पण निदर्शना आलेले आहेत की ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल टू हॉस्पिटल फिरत राहते जस्ट टू कन्फर्म बेड अवेलेबल आहे किंवा नाही, तो प्रकार होऊ नये याच्यासाठी मला विश्वास आहे की हे पोर्टल मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मदतगाईस पूर्णपणे आपल्याला राहणार आहे. मी सर्व नवी मुंबई शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या उपक्रमाची नोंद घ्यावी आणि याचा लाभ करून घ्यावा, जेणेकरून रुग्णाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचवणं महत्त्वाचं जे असतं आणि तो गोल्डन आवर जो म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये वेळेत जर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकलो तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये आणि त्याला पुढचे कॉम्प्लिकेशन अराईज होऊ नयेत याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आपण करू शकू. तर या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो.